नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या, सार्वजनिक रस्त्यालगत उघड्यावर पडणारे कचऱ्याचे ढीग जीव्हीपी बंद करून घेण्यासाठी कार्यवाही, प्रतिबंधित प्लास्टिक विक्री, वापर, साठवणूक व हाताळणीवर दंडात्मक कारवाई करणे व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी खालील प्रमाणे कार्यवाही केलेली आहे। उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांनी शनिवार दिनांक 11/6/2022 रोजी सकाळी 6:30 वाजता 3 क प्रभाग क्षेत्रातील पारनाका हजेरी शेड वर प्रत्यक्ष भेट दिली असता संबंधित हजेरी शेड वरील स्वच्छता निरीक्षक हे दीर्घकालीन रजेवर असल्याचे समजले। त्या हजेरी शेड वर तपासणी केली असता व कामकाजाचा आढावा घेतला असता काही त्रुटी आढळून आल्या होत्या। काही कामगार सकाळी 6:30 वाजता कामावर उपस्थित नव्हते, ते उशिरा कामावर हजर झाले होते। अशा कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित जबाबदार स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सकाळी 9 वाजता चारजे प्रभागातील नेतिवली हजेरी शेड वर भेट दिली असता तेथील स्वच्छता निरीक्षक हे रजेवर आहेत असे समजले। काही कामगार कामावर हजेरी लावून उपस्थित नव्हते, अशा कामगारांवर प्रभाग स्तरावर विना वेतन करून कारणे दाखवा नोटीस बजावण्यासाठी आदेश देण्यात आले। तसेच संबंधित स्वच्छता निरीक्षक प्रभारी यांनी रजेबाबत मुख्यालयात अवगत न केल्याने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। यापुढे महापालिका क्षेत्रातील सर्वच हजेरी शेड वर उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन भेट देऊन कामात हलगर्जीपणा, कामचुकारपणा करणाऱ्या स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सफाई कामगार व वाहन चालकांवर कडक कारवाई करणार आहे। प्रतिबंधित प्लास्टिक वापर, हाताळणी व विक्रीवर बंदी आणणे व दंडात्मक कारवाई करण्यासाठी कल्याण विभागात एक पथक व डोंबिवली विभागात एक पथक निर्माण करून त्यांना सहाय्यक आयुक्त यांच्याकडून पोलीस यंत्रणा व फेरीवाला हटाव पथक देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।